वेलकम टू कल्याणीज फॅशन वर्ल्ड. मी औरंगाबादला गेलेली होती आणि हॉटेलमध्ये ज्या थांबलेली त्यांचं रिव्ह्यू मी आज देणार आहे. मला हॉटेल खूप आवडलं. हॉटेलचं नाव आहे जेपी इंटरनॅशनल आणि ते रेल्वे स्टेशनपासून फक्त 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर हॉटेल फार छान आहे, त्याच्यामुळे मी रिव्ह्यू देते आहे. आणि हॉटेलमध्ये छोटंसं छान साईबाबांचं मंदिर आहे, लिफ्टची व्यवस्था आहे, त्याच्यानंतर स्टाफ फार छान आहे इथला. आणि मेन म्हणजे इथे 4 माळ्यांचं असं हे हॉटेल आहे, टॉपला रेस्टॉरंट आहे. आणि आपण चाललो आता फर्स्ट फ्लोअरच्या ओपन टेरेसमध्ये. ओके, ओपन टेरेसमध्ये मस्त आपण हिवाळ्यामध्ये ऊन घेऊ शकता, छान चहा पिऊ शकता, एन्जॉय करू शकता. एरिया पण फार छान आहे आणि खूप सुंदर असं ओपन टेरेस आहे. ओपन टेरेस नंतर आपण जाऊया फर्स्ट फ्लोअरला. फर्स्ट फ्लोअरलाच हे ओपन टेरेस पण आहे. ओके, देन प्रत्येक फ्लोअरला असं 7 अशा रूम्स आहेत, छोट्या मोठ्या रूम्स आहेत. आपल्या सोयीनुसार आपल्याला ते देतात, म्हणजे 2 च्या 3 च्या असं. आणि खूप छान छान अशा रूम्स आहेत. आणि इथे आपण आलो आहे आता टॉप फ्लोअरला. टॉपला रेस्टॉरंट आहे आणि रेस्टॉरंट खूप छान आहे आणि खूप टेस्टी असं जेवण मिळतं. आणि रेस्टॉरंटचा स्टाफ A1 आहे. ओके, आणि मॉर्निंगला ब्रेकफास्ट जो आहे तो आपल्याला फ्री असतो. आणि ओपन टेरेसमध्ये पण तुम्हाला जेवण करायची व्यवस्था केलेली आहे. आणि एकदम एक छोटंसं असं ओपन टेरेसमध्ये छोटंसं एक गार्डनसारखं सुद्धा आहे, तिथे पण तुम्ही जेवण करू शकता. आणि मेन म्हणजे त्यांचं पॉश काम आहे आणि त्यांचे किचनसुद्धा पॉश आहे. आणि हे बघा, ओपन स्पेसमध्ये तर खूप सुंदर असं, म्हणजे एक तुम्ही वाढदिवस वगैरे पण तुम्ही सेलिब्रेट करू शकता. आणि ह्या आहेत रूमा. रूम बघा किती सुंदर आहे. रूमसुद्धा खूप पॉश आहे. बघा, तुम्ही बघू शकता रूम्स खूप छान आहेत. आणि क्विक सर्विस आहे. रूमचे जे मेंटेनन्स आहेत ते फार छान आहेत, त्यामुळे मला हे हॉटेल जास्त आवडलं. तुम्ही जर औरंगाबादला आले तर तुम्हाला 3 स्टारमध्ये थांबायचं असेल तर 3 ते 4 हजारामध्ये हे छान असं हॉटेल आहे, नक्की बुक करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. सबस्क्राईब माय चॅनल.